आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवठेसर येथे अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न. बाहुबली विद्यापीठ संचलित दादा नाना भोकरे हायस्कूल मध्ये अपूर्व विज्ञान मेळावा आज पार पडला. पीडी भरमगोंडा यांनी तयार केलेले विद्युत उपक्रम तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचं ठरलं होतं, त्यामुळे त्यांचा येथे गौरव झाला. कवठेसरचे ग्रामसेवक हेमंत जाधव, अण्णासाहेब तेरदाळे, पी ए देसाई, सौ ए एस हेरवाडे, ए पी अत्ने, पोपट भोकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अपूर्व विज्ञान मेळाव्याला उदंड प्रतिसाद कवठेसर येथे मिळाला. महानकर न्यूजसाठी कवठेसरहून संदीप नांद्रेकर. नमस्कार, मी पद्मभूषण धनपाल भरमंडा, सहाय्यक शिक्षक. माझ्या शाळेचं नाव आहे दादा नाना भोकरे हायस्कूल कवठेसर. 43व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी शिरोळ तालुक्यामध्ये माध्यमिक शिक्षक साहित्य निर्मितीमध्ये मी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये मी जी उपकरणं तयार केली होती त्या उपकरणांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. ही उपकरणं वर्किंग मॉडेलवर आधारित आहेत. विद्युतधारा या विषयावर हे एक प्रकरण आहे 9वी आणि 10वीसाठी. त्याच्यावर मी ही उपकरणं तयार केली होती. एकंदरीत 8 उपकरणं याच्यामध्ये आहेत. ओमचा नियम, एक्सर जोडणी, समांतर जोडणी. पी ए देसाई, मुख्याध्यापक दादा नाना भोकरे हायस्कूल कवठेसर. आमच्या शाळेतील पी डी भरमगोंडा सर यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे. त्यांनी विद्युतधारा हे उपकरण तिथं मांडलं होतं. त्यानंतर आम्ही 29 तारखेला विज्ञान अपूर्व विज्ञान मेळावा जो घेतला त्याच्यामध्ये जवळजवळ 35 उपकरणं आमच्या विद्यार्थ्यांनी मांडली होती. याच्यामध्ये 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक हेमंत जाधव, सदस्य पोपट भोकरे आणि ज्येष्ठ सदस्य अप्पासाहेब तेरदाळे मामा हजर होते. आणि या शाळेमधील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी